सकाळ संध्याकाळ तेच तेच बोरिंग खाऊन जर तुम्हाला आला असेल तर असं काहीतरी वेगळं खुसखुशीत नक्की करून पहा त्रास आपण घरातल्याच मोजक्या साहित्यात ज्वारीच्या पिठाची बटाटा पुरी बघणार आहोत आणि पुरीबरोबर खाण्यासाठी मस्त चमचमीत अशी लसणाची झटपट चटणीसुद्धा बघणार आहोत दहा पंधरा दिवस तुम्ही ही चटणी स्टोर करून खाऊ शकता अतिशय सोपी आणि एकदम चविष्ट रेसिपी आहे काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर हे नक्की करून बघा चला तर मग वेळ्या तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता वजणी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम हे बटाटे आहेत छोट्या कुकरला बटाटे बुडतील इतपत पाणी घातलं आहे किंचितचं त्यामध्ये मीठ घालून तीन ते चार शिट्या घेतलेल्या आहेत थंड झाल्यानंतर त्याची सालं काढून घेतलेली आहेत बाजारातून जेव्हाही तुम्ही कोणताही स्नॅक्स आयटम बनवण्यासाठी बटाटे विकत घेता जुने घ्या मस्त रवाळ बटाटे असतात नाश्ता अगदी झक्कास तयार होतो आता हे दोन्ही बटाटे किसनीवर आपल्याला किसून घ्यायचं आहे एक मिक्सिंग बाऊल घेतलं आहे आणि घरातली जीही तुमच्याकडे किसणी असेल अवेलेबल त्याने हे आपल्याला चांगलं किसून घ्यायचं आहे आता बटाटा हा उकडलेला आपल्याला अशा पद्धतीने किसून घेतला की तसे दोन फायदे होतात एक तर पीठ मस्त स्मूथ असं मळलं जातं आणि त्याचबरोबर पुरी मस्त टम्म फुगते हाताने जर तुम्ही हे बटाटे मॅश केले तर त्याच्या अडथळेमुळे पुरी फुलणार नाही अगदी चपटी राहून जाईल म्हणूनच अशा पद्धतीने अति सोयीस्कर पद्धत आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे चांगलं किसून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे आपण एक कप वजणी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम न चालता घेतलेलं ज्वारीचं पीठ आहे न चालता ज्वारीचं पीठ घेतल्यामुळे यामध्ये भरपूर भरपूर प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी अगदी गरजेचे असतात नॉर्मली ज्वारीची भाकरी बनवतो तेच हे ज्वारीचं पीठ आहे वेगळं असं काही नाही आता ज्या कपने आपण एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अगदी त्याच कपने इथे आपण पाव कप किंवा नॉर्मली घरातले दोन मोठे चमचे भरून बेसन घेतलेलं आहे बेसन तुमच्या घरी नसेल काहीच टेन्शन घ्यायचं नाही सिंपली चना डाळ मिक्सरला चांगली बारीक वाटून दोन ते तीन वेळा पिठाच्या चाळणीने चांगली चाळून घ्यायची झालं आपलं बेसन पीठ तयार बेसन पिठामुळे मस्त खुसखुशीत अशा आपल्या पुऱ्या तयार होतात त्याचबरोबर इथे आपण अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या स्वादानुसार मीठ घालू शकता आता त्याचबरोबर इथे आपण अर्धा चमचा घरातलं कोणतंही साठवणीचं जे तिखट असेल ते वापरलं तरीही चालणार आहे एक चमचा इथे आपण गोडा मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जर गरम मसाला असेल तो सुद्धा अर्धा चमचा वापरू शकता एक मोठा चमचा भरून आपण इथे धने जिरे पूड घेतलेली आहे सिम्पली एक कप जर धने असतील अर्धा कप जिरे चांगलं भाजून त्याची बारीकशी पूड करून घ्यायची आहे एक चमचा पण इथे पांढरे तीळ घेतलेले आहे तुम्ही काळे सुद्धा घेऊ शकता भरपूर प्रमाणात तिळामध्ये कॅल्शियम असतं अगदी पाव चमचा इथे आपण ओवा हातावर चांगला असा चुरून घातला की याचा फ्लेवर किंवा स्वाद अगदी छान येतो म्हणून अशाच पद्धतीने हा चुरून घातलेला आहे अगदी अर्धा चमचा इथे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तुम्हाला घालायची नसेल नाही घातली स्किप केली तरीही चालणार आहे अगदी थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता ही सगळी जिनसं हाताने चांगली आपल्याला सोळून घ्यायची आहे यातलं तुम्हाला काही खायचं नसेल घालायचं नसेल नाही घातलं स्किप केलं तरीही चालणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत जरी ही पुरी तुम्ही तयार केली तरी ही अगदी छान लागते आता याचा आपल्याला घट्ट सर गोळा मळून घ्यायचा आहे दोन उकडलेले बटाटे किसून वापरल्यामुळे याच्याच मॉइशरमध्ये आपण हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे पीठ अशा पद्धतीने अगदी परफेक्ट असं मळून तयार झालेलं आहे तुम्हाला जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडं एक दोन चमचे साधं पाणीसुद्धा तुम्ही ते घालू शकता एक महत्त्वाची अशी टीप या पुऱ्यांसाठी पीठ आपल्याला मस्त घट्ट किंवा छान टाईट असं मळून घ्यायचंय तरच पुऱ्या मस्त खुसखुशीत आणि छान फुलल्या जातील अत्यंत महत्वाची टीप आहे लक्षात ठेवावी आता अर्धा चमचा इथे ते तेल आहे तुम्ही साजूक तूप सुद्धा घेऊ शकता आणि मस्त मळून घेणार आहोत आणि हे झाकून आपण साधारणतः दहा मिनटं ठेवून देणार आहोत झाकून ठेवल्यामुळे हे सगळे जिनस चांगली एकजीव होतात अशा पद्धतीने टाईट किंवा मस्त घट्ट गोळा मळून झालेला आहे झाकून साधारणतः दहा मिनटं आपण याला असंच ठेवून देणार आहोत पीठ भिजेपर्यंत इथे आपण झटपट लसणाची तोंडी लावण्यासाठी चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत त्यासाठी गॅसवर इथे आपण एक पॅन चांगला गरम करून चटणीसाठी घेतलेली साहित्य चमच्याने मोजून घेतलेलं आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते आहे इथे आपण चार चमचे भरून कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत याला मस्त मध्यम टू हाय फ्लेमवर चांगले खरपूस असे भाजून घेणार आहोत तुमच्याकडे जर भाजलेले शेंगदाणेच असतील तर डायरेक्ट तुम्ही चटणीला वापरू शकता इथे आपण कच्चे वापरल्यामुळे थोडेसे भाजून घेणार आहोत अगदी दोन तीन मिनटात मध्यम टू हाय फ्लेमवर इथे आपण खरपूस असे छान शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता या शेंगदाण्यावरच दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर डेसिकेटेड टे, रेडीमेड कोकोनट पावडर असेल दोन चमचे वापरू शकता खोबरं भाजायला तसा फार वेळ लागत नाही मिनिटभरातच बदामी रंगावर खोबरं चांगलं भाजून तयार आहे आता या स्टेजला इथे आपण तीन ते चार लाल मिरच्या तुकड्यांमध्ये घेतले म्हणजे पटकन भाजल्या जातील एक चमचा पांढरे तीळ एक चमचा इथे आपण जिरं घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर अर्धा चमचा तुम्ही इथे धने सुद्धा घेऊ शकता आणि त्याचबरोबर वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता इथे आपण लसणाच्या पाकळ्या तुम्ही इथे बघू शकता काही लसणाच्या पाकळ्या सालं काढून घेतले तर काही लसणाच्या पाकळ्या साला सकट इथे आपण वापरलेल्या आहेत असं जरूर करा म्हणजे समजा पंचवीस तुम्ही पाकळ्या लसणाच्या घेतल्यात दहा बारा लसूण सोलून घ्या आणि दहा बारा असंच न सोलता तुम्ही घालायचं आहे त्याने चटणी आपली चिकट होत नाही अत्यंत महत्त्वाची टीप आहे मस्त सुटसुटीत एकदम कोरडी अशी आपली लसणाची चटणी तयार होते अत्यंत गरजेची टीप आहे लक्षात ठेवावी सगळी जिन्नस साधारणतः तीन ते चार मिनटं मध्यम तू हाय फ्लेमवर चांगली भाजून झालेली आहेत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे जिन्नस मस्त पंख्याखाली थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे म्हणजे चटणी आपली भरपूर वेळ अशीच्या अशी टिकून राहते चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाणी वगैरे काहीच न घालता याची काहीशी दरदरीत जाडसर अशी आपल्याला चटणी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण इथे जाडसर मस्त चटणी करून घेतलेली आहे एकदम बारीक चटणी करायची नाही तुम्हाला जर पेस्टमध्ये चटणी हवी असेल तर इथे या स्टेजला पाच सहा चमचे पाणी घालून एकदम पेस्टमध्ये तुम्ही चटणी तयार करू शकता पुन्हा थोडंसं तेल घालून याला दोन ते तीन मिनटं तेलावर चांगलं परतून ओली चटणी आपली लसणाची तयार झाली आहे अशा पद्धतीने सुकी चटणी आपली झालेली आहे फ्रीजशिवाय ही चटणी अगदी दहा बारा दिवस अशीच्या अशीच राहते फ्रीजमध्ये जर ठेवणार असाल तर अगदी महिनाभर ही चटणी खराब होणार नाही घरात जर भाजीला काही नसेल तर अशा वेळेस चपातीसोबत भाकरीसोबत पराठ्यांसोबत किंवा अगदी थाली पिठासोबतसुद्धा ही चटणी तुम्ही खाऊ शकता मुलांचा सकाळचा डबा असेल चप भाजीला काही केलं नसेल तर अशा पद्धतीने चपातीसोबत तुम्ही ही चटणीसुद्धा त्यांना सर्व करू शकता एकदम सुटसुटीत मस्त चटणी तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा दहा मिनटं झालेली आहेत पीठसुद्धा मस्त इथे भिजलेलं आहे आणि पीठ भिजल्यानंतर थोडंसं मऊ पडतं म्हणूनच सुरुवातीला एकदम टाईट किंवा छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आता हे पीठ आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण याला मळून घेतलेलं आहे आणि लांब असा आकार देऊन याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचं आहे आता गोळा करत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा जशी तुम्हाला पुरी हवी असेल त्यानुसार तुम्ही याचा गोळा तयार करू शकता इथे आपण ज्वारीचं पीठ वापरून पुऱ्या करतो आहोत कोणतंही पीठ वापरून तुम्ही ह्या पुऱ्या तयार करू शकता तर इथे अशा पद्धतीने एकसारखे छान गोळे व्हावेत म्हणून मी अशाच पद्धतीने सुरीने हे गोळे नेहमी करत असते म्हणजे मस्त एकसारखे गोळे आपले तयार होतात तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने एका मोठ्या लिंबाच्या आकारा एवढा आपण इथे गोळा करून घेतलेला आहे याला कुठेही क्रॅक्स आलेलं नाही एकदम मस्त गोळा आपला तयार झालेला आहे सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे गोळे आपण छान करून घेतलेले आहेत पिठाचे गोळे केल्यानंतर झाकून ठेवायचे जेणेकरून हे पीठ कडक होऊ नये फायनली पुऱ्या बनवायला सुरुवात करू त्यासाठी इथे पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावर एक गोळा घेतलेला आहे आता हे लाटण्यासाठी तुम्ही थोडंसं तेल सुद्धा लावू शकता इथे मी थोडसं तांदळाचं पीठ यावर भुरभुरलंय म्हणजे हे पटकन लाटता येईल कारण ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असल्यामुळे डायरेक्ट तुम्ही हे लाटलं ला की पोळपाटाला पीठ चिकटलं जातं म्हणून थोडंसं तेल किंवा कुठलंही पीठ तुम्ही लाटून या पुऱ्या लाटू शकता पीठ लावल्यामुळे अगदी सहज हे लाटलं जातं तुम्ही इथे बघू शकता आता हे लाटत असताना खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड न लाटता सेमी पातळ लाटून घ्यायचं आहे कडा थोड्याशा वाकड्या तिकड्या दिसत असतील तर असं झाकण घेऊन याला असा शेप द्यायचा आहे असं केलं की एकसारख्या के पुऱ्या दिसतात आणि मस्त गोल गरगरीत आपल्या पुऱ्या तयार होतात उरलेलं पीठ दुसऱ्या गोळ्यासाठी आपण वापरणार आहोत अशा पद्धतीने इतपत पातळ आपण हे छान लाटून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने उरलेले सगळं आपण लाटून घेणार आहोत एक महत्वाची अशी टीप ज्वारीचं पीठ जर तुमचं खूप जास्त जुनं असेल तर त्याला मळत असताना गरम पाण्याचा वापर करा गरम पाण्यामध्ये पीठ जर मळलं की अगदी भाकरी भाकरीसुद्धा मस्त होते आणि पुऱ्यांसाठी सुद्धा हे तुम्ही करू शकता अगदी महत्त्वाची टीप आहे लक्षात असू द्या किंवा तुम्हाला अशा पद्धतीने सिंगल पुऱ्या लाटायच्या नसतील तर चपातीप्रमाणे मोठी चपाती लाटा, लाटा आणि एका वेळेस अशा पद्धतीने भरपूर पुऱ्या तुम्ही एका वेळेस तयार करू शकता फक्त पीठ लाटत असताना थोडंसं तांदळाचं पीठ लावत जा अशा पद्धतीने काही पुऱ्या आपण इथे लाटून घेतलेल्या आहे एका वेळेस सगळ्या पुऱ्या लाटून ठेवल्या आणि डायरेक्ट तुम्ही तळायला घेतल्या तरीही चालणार आहे आता या मस्त लाटलेल्या पुऱ्या चांगल्या आपल्याला तळून घ्यायचे त्यासाठी कढईमध्ये चांगलं कडकडीत असं हाय फ्लेमवर तेल आपण गरम करू करून घेत आता मस्त कडकडीत तेलावर ही पुरी घातलेली आहे आणि अशा पद्धतीने पुरी घातल्यानंतर झारीच्या मदतीने वर तेल सोडायचंय म्हणजे वरच्या दिशेला पुरी मस्त फुलली जाते तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आपली पुरी छान फुलून तयार झालेली आहे आता पुरी तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आणि हाय फ्लेमवरच आपल्याला या पुऱ्या चांगल्या तळून घ्यायचं आहे हलक्याशा बदामी रंगावर झाली की पुरी तळणं आपल्याला बंद करायचं आहे याचा रंगही खूप सुंदर आलेला आहे मस्त टम्म अशी पुरी आपली छान फुलून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपण सारख्याच पद्धतीने तळून घेणार आहोत आता या तळून झालेल्या पुऱ्या तुम्हाला अशाच्या अशाच बराच वेळ मस्त टम्म फुगलेल्याच ठेवायचे असतील खुसखुशीत अशा कोणत्याही घरातल्या चाळणीवर किंवा नेटची कुठली चाळण टोपली असेल त्यावर काढायची आहे पूर्वी टोपल्यामध्ये काढल्या जायच्या त्यामध्ये सुद्धा भरपूर वेळ अशी अशीच खुसखुशीत छान फुललेल्या पुऱ्या राहायच्या पण हल्ली तसं नसल्यामुळे तुम्ही घरातली कोणतीही चाणीचा उपयोग करू शकता किंवा गाळणीचा पिठाच्या चाणीवर सुद्धा काढून ठेवू शकता बराच वेळ बर अशी अशी छान फुलून राहते आणि चांगली खुसखुशीत राहते सारख्याच पद्धतीने उरलेला सुद्धा करतो आहोत तुम्ही इथे बघताय प्रत्येक पुरी आपली छान मस्त टमप उगत आहे गव्हाच्या पिठापासून मस्त खुसखुशीत तिखट पुऱ्या असतील किंवा रोजच्या वापरातल्या पिठापासून झटपट कोंबडी वडे असतील मालवणी पद्धतीत कोंबडी वड्यांची भाजणी असेल किंवा त्यापासून तयार केलेलं मस्त खुसखुशीत कोंबडी वडे असतील सगळे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे सगळ्यांचे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी आपली मस्त टम फुगलेली आहे सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे आपण पुऱ्या छान तळून घेतलेले आहे मस्त खुसखुशीत झालेले आहे तुम्ही याचा रंग बघू शकता एकदम झकास आलेला आहे अतिशय खुसखुशीत अशी ज्वारीची बटाटा पुरी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही याचं टेक्सर बघू शकता एकदम झक्कास आलेला आहे लसणाच्या चा या चटणीबरोबर एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे तुम्ही तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आता जर लहान मुलांना ज्वारीची भाकरी द्याल तितकी आवडीने खाणार नाही पण अशा पद्धतीने ज्वारीची बटाटा पुरी मध्ये ही अशी लसणाची चटणी रोल करून दिली अगदी आवडीने खातील तोंडाला चवही येईल आणि मागून मागून खातील इतकी ही सविष्ट तयार होते एकदा नक्की ट्राय करा शिवाय अतिशय पौष्टिक आहे ज्वारीच्या पिठा मिठाऐवजी तुम्ही आणखीन कोणतंही पीठ इथे वापरू शकता आणि सारख्याच पद्धतीने ही रेसिपी तयार करू शकता आता तुम्हाला जर तळलेल्या पुऱ्या खायच्या नसतील तर चपातीप्रमाणे छान पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि सिंपली आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने चपातीप्रमाणे आपण चांगली लाटून घेतली आहे तवा चांगला गरम झाला आणि या गरम तव्यावर दोन्ही बाजूने साधारणतः चार पाच मिनटं आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत गरजेनुसार गॅस तुम्ही मध्यम किंवा हाय करू शकता चांगली भाजल्यानंतरच आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आहे मी थोडंसं याला तूप तूप लावून चांगलं भाजून घेतलंय तूप लावल्यामुळे अतिशय खमंग लागते अशा पद्धतीने मस्त खरपूस भाजल्यानंतरच याला आपण थोडं थोडं तूप लावून दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे तेल कमी खात असाल खुसखुशीत काहीतरी खावंसं वाटेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला आणखीनही कुरकुरीत हवं असेल तर आणखीन मध्यमासेवर असंच हे गॅसवर ठेवून द्या म्हणजे हे मस्त कुरकुरीत होईल सकाळच्या काही गडबडीत मुलांना काही द्यायचं असेल किंवा नाश्त्याला करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा किंवा तुम्ही ही सगळी तयारी रात्रीसुद्धा करू शकता सकाळी फक्त लाटूनसुद्धा हे तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने ज्वारीचं पीठ आणि बटाट्यापासून हा पराठा आपण तयार केलेला आहे अत्यंत खुसखुशी तयार होतो शिवाय हे भरपूर लेअर्सवाली ही पराठा आपला तयार झालेला आहे लसणाच्या चटणीसोबत एकदम कॉम्बिनेशन आहे हे नक्की ट्राय करा अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीत ज्वारीच्या पिठाची खमंग बटाटा पुरी आणि चटकदार लसणाची चटणी तयार झालेली आहे जेवण बनवण्याचा असेल असेल काहीतरी वाटत तर ही तरी वेगला ही रेसिपी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा करू, करू, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त 哈哈。<laughs>